मी दखवून राहायचो 10-12 दिवस. 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी केली. इथे आपल्याला चालण लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत. आपण दुपारी उपसून स्थगित करू, कारण काय उपयोग नाही अशा करून राहण्यात. करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आजांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाडीत, त्यांच्या हाताने उपस येऊन पाणी प्यायचं आणि उपसून स्थगित करायचं. आज 5वा दिवस आहे. काय कशी आहे तब्येत रात्री तुमच्या? 4-5 तपासणार आहे. त्यामुळे लाईट कळालं नाही, परंतु चाळीस जणांनी माझ्या हात पाय धावून धरले आणि मलाच कळायचं. त्यांच्या मायापूर्ती ठीक आहे, ते करताय ते ठीक. त्यांचे माया त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळतो, नसलं तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री चालायला लावली. माझा हट्ट होता की नको, मी तुमच्या या मायापोटी म्हणून समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे मरण पोषण हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती होती. मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. माझं ऐका पण माझं कुणी रात्र्यांना आहे, कारण सरकार जास्त अमरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरत. त्या दोन गोष्टी घाबरतं मला करू द्या. नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे. आता त्यांनी चलन लावली तर मी पण मात्र आता मीच ठरवलं. काही उपयोग नाही मग या सलाईनवर ठेवून राहण्यास काय उपयोग नाही, कारण गुरु एक प्रकारचं जेवल्यासारखं करेल. डेगरीपणाचं आंदोलन शोषण किंवा काही असो मी नाही करू. त्याच्याशी ते नाही केलेलं बरं या मातावर मिळाल्यात, ते नाही केलं बरं ना. सलाईन घेत मी दखवून राहायचं 10-12 दिवस. 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी केली मी, रॅलीच्या तयारी करून मी, सरकारची खुशी ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धुकेती आहे त्याच्यासाठी काम करेल. मी वृत्त पडून काय करू? माझ्या डोक्यात मी असं आलं की जे आपल्याला चालण लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी उपसून स्थगित करू, कारण काय उपयोग नाही अशा करून राहण्यात. काही अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही. त्याला मग त्याने माझ्या समाधान नाही उपसनातून मिळणार नाही व्यास नाही तिथून काय मिळणार. त्यामुळं मी माझ्या मनानं थांबणार नाही घेतला. म्हणजे आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आजांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाडीत, त्यांच्या हाताने उपस येऊन पाणी प्यायचं आणि उपसून स्थगित करायचं. काहीच उद्योग नाही. दुर्दिसाना मला नाही आवडत. तसं तुम्ही खरं खरं बोलतो मीडियाच्या बांधवाचं, त्याचा लाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यातून काही सरकारही दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांचे दमछाक नाही होणार. उपोषण सुरू लागतात. सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही. नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून निघू शकतो. आपण आता मी त्या मतावर आलो आहे की आपण हे उपोषण स्थगित करायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजे साहेबजी मी त्यातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्यात उद्या मागे लावत आले तर त्यांना आपण 13 जून त्या 13 जुलैपर्यंत वेळ देत होतो. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना, आता असा करूनच राहणार होतं वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत गेलं तर 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं. तर ते 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, मी पूर्ण करून दाखवा. तर ठरलेलं आहे मराठा आणि हिंदी एकाकी सगळ्यांना प्रमाण द्या की नाही, ज्याच्यात लागू करा लागू पाहिजे करा करा. पण मी मात्र उपोषणावर आता थांबलं त्यासाठी नाही. ते मी आणलं होतं 11-23 आलं, सरकार बी आणलं होतं, परंतु शेवटी समाजाचा जे हक्क इतका भयानक आहे माझ्या पुढे की मी काहीच करू शकत नाही दादा. तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे,
तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणाऱ्या राज्यातल्यात एकजूट टिकणार, तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही. मग असं मला जे करून करून त्यांनी रात्रीचा अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्लं भरल्या लागली. त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे पाहिजे. मग मी लक्षात घेतलं तर आता हे सगळ्यांना लागणार ते मी इतक्या आदर आपण करून जेवण नाही झाला माझा रात्री पाहिजे. काय विरोध केला मी घाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी इथे म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला पाहिजेत समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटेल आरक्षण, पण तुम्ही असल्यावर रिटर्न तुम्ही नसला तर घटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी सलाईन लावली तर मग मी ह्या थेटवर आलो. सलाईन लावली तर पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ज्या सत्तेत जीव आहे पुढची जीव आहे सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे पुढची वाढण्यासाठी. आणि दुसरं ते इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ मग सभा आहेत कार्यक्रम आहेत मतदारसंघ निवडणं आहे कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचं आहे कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत कोण कोण खासदार बोलत आहेत कोणता मंत्री बोलतोय त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून ना राहता एक 2 दिवस उपचार घेऊन 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी आम्हाला सूचना आहे स्थगित करण्याची समाधान चालवायला. तर मी सलाईन लावून नाही करते मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा मागणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. तर खोटं बिगडी होत असेल मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका मी लगेच करायला तयार आहे. आई ते तसं सुरू ठेवायचं आहे. सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही.